नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणीनो, आजचा व्हिडिओ आपला कुठलाही किचन रिलेटेड नसणार आहे, कुठल्याही रेसिपीचा नसणार आहे आणि डेली रुटीनचा पण नसणार आहे. आजचा आपला स्पेशल व्हिडिओ आहे, जो मी काल तुम्हाला सांगितलेलं की आपल्या ज्या मैत्रिणींनी आपल्याला ज्या काही भेटवस्तू दिल्या आहेत तर त्यांचा व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. भेटवस्तू म्हणण्यापेक्षा त्यांची जी कला आहे, जी त्यांनी जोपासलेली आहे आणि त्या कलेचं रूपांतर त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये केलेलं आहे आणि त्यांनी तीच एक वस्तू आपल्याबरोबर शेअर केलेली आहे, माझ्यामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न असेल, तोच प्रयत्न आपण आज करणार आहोत आणि त्याच गोष्टी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आपल्या दोन मैत्रिणींनी आपल्याला खूप छान अशा भेटवस्तू पाठवलेल्या आहेत. तर त्याच्यामधलं पहिलं आहे ते आपल्याला नाशिकवरनं आलेलं आहे, जे तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलंय आणि जे मला आज रिसीव्ह होणार होतं ते मला आज रिसीव्ह झालेलं आहे, ते पण आजच्याच व्हिडिओमधनं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात आधी जे आपलं कुरिअर होतं, जे मी काल तुम्हाला दाखवलं आणि तुम्ही बऱ्याच जणांनी गेस्ट केलेलं आहे की त्याच्यामध्ये आता दिवाळीसाठी उपयोगाचे रांगोळी साचे असतील किंवा मग त्याचबरोबर ड्रेस वगैरे असेल, तर दिवाळीसाठी तुम्हाला वापर म्हणजे यूज होईल त्याचा, पण दिवाळीच्या व्यतिरिक्त पूर्ण बारशाचे 12 महिनेही तुम्हाला त्याचा यूज होईल अशी वस्तू आहे ती. आणि खरंच म्हणजे तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी किंवा घरातल्या कुठल्याही शुभ कार्यासाठी ती गोष्ट अगदी परफेक्ट अशी असणार आहे आपल्या पूर्ण घरासाठीची. तर अशी जी पहिली गोष्ट आपल्याला पाठवलेली आहे नाशिकवरनं, ती आलेली आहे आपल्याला प्रीती देशमुख ताईंकडनं. प्रीती ताईंचे डिटेल्स मी तुम्हाला सगळे आपल्या व्हिडिओच्या खाली देखील देईनच. आणि सर्वात आधी पण आता मी जास्त उत्सुकता तुमची वाढवत नाही, मी तुम्हाला दाखवते आता की त्यांनी आपल्याला काय पाठवलेलं आहे ते. त्यांनी एक छान असं लिहून पाठवलंय, टू डिअर प्राजक्ता विथ लॉट्स ऑफ लव फ्रॉम प्रीती. तर थँक्यू प्रीती ताई, हे जे तुमचं पार्सल मला रिसीव्ह झालंय त्याच्यासाठीचं, आणि खूप तुम्ही प्रेमाने दिलेलं आहे आणि माझ्यासाठी हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी, जसं मी बोलते ना, जसं आमच्या या घराच्या ज्या बऱ्याचशा आठवणी मी सगळ्यांच्या जपून थोड्या थोड्या ठेवलेल्या आहेत, तशी ही जी वस्तू जी तुम्ही पाठवली ही देखील माझ्या बरोबर नेहमी राहील, तुमची आठवण म्हणून माझ्यासोबत नेहमी राहील. आणि या निमित्ताने प्रीती ताईंबरोबर बोलणं देखील झालं फोनबरोबर आणि अगदी खूप छान म्हणजे अगदी मिक्स झाले मी त्यांच्यामध्ये. म्हणजे पटकन मला असं वाटलंच नाही की आपण कधी भेटलो नाहीये किंवा काय, आता तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या सगळ्यांचं बोलणं एवढी मी त्याच्यामध्ये गुंतून गेलेली आहे किंवा एवढी तुमच्याबरोबर सगळी एंगेज झालेली आहे मी तुमच्याबरोबर गप्पा मारूनच कमेंट मार्फत, की अगदी कोणाची ओळख नाही असं अजिबात मला वाटत नाही. तर चला आता काय आहे ते दाखवते. तर प्रीती ताईंनी आपल्याला एक सुंदर असं तोरण पाठवलेलं आहे की ज्या त्या घरी बनवतात स्वतः. तर हे असं तोरण आहे आणि तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर, मनाला अगदी प्रसन्न. घरात जर डोअरला असेल, घरात जर एंटर तुम्ही केलात तर तुम्हाला घरात एंटर करतानाच म्हणजे मन अगदी प्रसन्न होऊन जाईल. इथे बघू शकता लक्ष्मीची पावलं आहेत, कमळ आहे, स्वस्तिक आहे, शुभलाभ आहे, ओम आहे, सूर्यदेव आहेत, त्याच्यानंतर श्री आहे. तुम्हाला एक गोष्ट माहितीये का, हे सूर्यदेव या सगळ्या गोष्टी आपल्या घरात असणं खूप शुभ आहे. आमच्याकडे ना सचिनच्या आत्तेने दिलेलं हे जे सूर्याचं हे आहे ना, तसं आमच्याकडे मातीचे असं एक पूर्ण अशी फ्रेम आहे आणि ती आमच्याकडे घरात एंट्रन्सला लावलेली आहे, अजूनही आहे. तर ते खूप शुभ असतं असं म्हटलं जातं. तर त्याचाच विचार करून कदाचित प्रीती ताईंनी ही कलाकृती या तोरणामार्फत जपलेली आहे असं म्हणू शकता. हे जे वर्क केलेलं आहे हे सगळं हँडमेड आहे आणि याला कॅलिग्राफी असं म्हणतात. जे काही असं जे वर्क असतं, कॅलिग्राफी म्हणजे कुठलं वर्क, तर जे पेनाने किंवा वेगवेगळ्या लेखणीने, टिपणीने किंवा अशा वेगवेगळ्या कलरने जे काही प्रिंट केलं जातं, म्हणजे प्रिंट म्हणण्यापेक्षा आपण हँडमेड आपल्या स्वतःच्या हाताने कपड्यांवर कागदावर रेखाटलं जातं त्याला ते म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने खूप सुंदर त्यांनी केलेलं आणि तुम्ही बघू शकता ना याच्या बॅक साईडला पण अगदी खूप छान असा खणाचा जो कपडा असतो ना तसंच लावलेला आहे. याचे जे हुक्स म्हणाल तर ते देखील व्यवस्थित अगदी मजबूत असे हुक्स आहेत आणि जसे आपले नॉर्मल्स असतात त्याला तसे नाहीयेत. हे साईज मध्ये म्हणाल तर हे 1 मीटरचं तोरण आहे, आपल्या नॉर्मल दरवाजाला बसेल असं इतपत असं आहे. आणि त्या साईज कस्टमाइज करून देतात तुम्हाला, मोठं हवं असेल तर मोठं किंवा छोटं असेल तर छोटं, शक्यतो एवढं हे साईज बरोबर आहे. म्हणजे आमच्या देखील दरवाजाला हे बरोबर होत आहे, म्हणजे तुमच्या पण दरवाजाला हे बरोबर होईल. अगदी ज्यांचं मोठे दरवाजे असतात म्हणजे गावाकडच्या साईडला वगैरे, तर त्यांच्यासाठी हे चांगलं आहे.
आणि कोणाला गिफ्ट करायचं असेल किंवा कोणाचं नवीन वास्तुशांती असेल, ग्रहप्रवेश असेल, तर तशा वेळेस तुम्हाला हे द्यायला खूप छान असं आहे आणि त्यांच्याकडे ही आठवण देखील राहील. काहीतरी युनिक असं अशा आपल्या या मैत्रिणीची ही जी कला आहे त्याला देखील आपल्याला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला कोणाला जर हे आवडलं असेल, तुम्हाला कोणाला नक्की ऑर्डर करायची असेल, तर प्रीती ताईंचं जे काही इन्स्टा डिटेल आहे मी ते वरती पण देते आणि व्हिडिओच्या खाली पण तुमच्या बरोबर शेअर करेन. तिथे जाऊन तुम्हाला तिचे जे काही असेल डिटेल्स मिळतील आणि त्यांच्या इन्स्टा आयडीला मी नक्की तुम्हाला असं सांगेन, त्यांच्या इन्स्टा आयडीला तुम्ही नक्की व्हिजिट करा. त्यांच्या इन्स्टा आयडीचं पेज खरंच खूप बघण्यासारखं, खूप छान आहे. त्यांचा जो गणपतीचा जो देखावा होता जो त्यांनी घरी रेखाटलाय तो तर अतिशय सुंदर असा आहे. विठू माऊलींचा देखावा आहे, सगळे वारकरीच आहेत आणि पूर्ण त्यांनी एवढी मेहनत घेतली, जवळपास माझ्या मते महिनाभराची तरी त्यांची ती मेहनत असेल. आणि तो इन्स्टावरचा व्हिडिओ खरंच खूप सुंदर आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं जे गार्डनिंग मध्ये वारली प्रिंट वगैरे, म्हणजे मला जेवढं कळतं तेवढं पूर्ण घरात त्यांनी केलेलं आहे, DIY इतके सुंदर सुंदर केलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे जे कुशन कवर्स आहेत ना त्याच्यावर पण असंच प्रिंट आहे, हँडमेड वगैरे करतात हे कॅलिग्राफीमध्ये. आणि याच्यामध्ये पण त्यांच्याकडे बरीचशी अशी व्हरायटी आहे ज्या त्या ऑर्डरने कस्टमाईज करून देतात. फक्त त्यांना प्री ऑर्डर तुम्ही द्या किंवा तुम्हाला जर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांच्या इन्स्टा आयडीवर तुम्ही त्यांना DM करा, मेसेज करा, तर तुम्हाला तिथे नक्की आन्सर करतील याच्या प्रॉडक्टच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्याच्याबद्दल. किंवा तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर ती देखील तुम्हाला त्या तिथं सगळी माहिती डिटेल्स त्याच्यामधनं देतील इन्स्टा आयडीमध्ये. तर आय होप तुम्हाला देखील हे आवडलं असेल. मला देखील खूप सुंदर वाटलं आणि जे हाताने हे जे काम केलेलं आहे ना हे खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही एखाद्या वेळेस म्हणाल की शुभलाभ तर काय कोणी लिहू शकतो, ओम तर कोणी लिहू शकतं, पण हे जे पेंटिंग केलेलं आहे आता जसं सूर्याचं म्हणाल नाही ते, हे बघा तर हे खूप सुंदर असं केलेलं बघा. अगदी त्याच्यातली एक एक बारकाईने सगळं दिसतंय आणि व्यवस्थित असं प्रिंट पण झालेलं आहे. आणि हे काही वॉश केल्यावर जाणारं असं नाही आहे, म्हणजे हे तुम्ही इझी टू वॉश पण करू शकता इझिली. तर परत एकदा तुम्हाला मी दाखवते असं बघा, खूप सुंदर. जेव्हा मी दरवाजाला लावेन तेव्हा तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेनच. आणि थँक्स टू प्रीतीताई की इतकं सुंदर असं गिफ्ट, म्हणजे जे माझ्या नेहमी आठवणीत राहील, माझ्या सोबत नेहमी राहील असं गिफ्ट मला हे देण्यासाठी. तर मैत्रिणीनो तुम्हाला देखील काही ऑर्डर करायचं असेल प्रीतीताईंकडनं तर नक्की ऑर्डर करा. तर आता हे झालं आपलं प्रीतीताईंनी दिलेलं, त्यांचे सगळे डिटेल्स तर मी देणारच आहे. त्याचबरोबर आता आपलं दुसरं जे आलेलं आहे आपल्याला जी भेटवस्तू ती आलेली आहे पुण्यावरनं, तर ती मी आता तुम्हाला दाखवते. तर हे आपल्याला जे आलेलं आहे कुरियर ते मी आता तुम्हाला दाखवते. आणि हे आपल्याला जे रिसीव्ह झालेलं आहे हे आहे गौरवी क्रिएशन्स मधनं रिसीव्ह झालेलं आहे. तर इथे त्यांनी लिहिलेलं आहे बघा, इथे त्यांचा इन्स्टा आयडी आहे, इथे त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण आहेत. सो तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता. इथे त्यांनी खूप सुंदर असं थँक्यूचं कार्ड पाठवलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी गौरवी क्रिएशनचं इन्स्टा आयडी आणि मोबाईल नंबर इथे आपल्याबरोबर दोन्ही पण शेअर केलेला आहे. तर आत्ता मी तुम्हाला दाखवते की त्यांनी एक्झॅक्टली आपल्याला काय काय पाठवलेलं आहे. तर हे असे दोन पाऊचमध्ये हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते. आणि हे खूप मण्यांचं अगदी हे पण खूप नाजूक असं काम आहे. तर इथे बघू शकता हे जे दोन गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, तुम्ही काय तुम्हाला काय वाटत असेल हे काय आहे, दोन मिनिटासाठी तुम्ही दोन सेकंद अज्युम करा मनातल्या मनात तुम्हाला काय वाटत असेल हे. तर हे आपले जे दिवे असतात किंवा समयी असतात त्यांच्या खाली आपल्याला हे असे ठेवायचे असतात आणि याच्यामध्ये मग तुम्ही तुमचा दिवा असा उभा करून ठेवू शकता. तर मी तुम्हाला हे नंतर एकदा प्रोडक्ट सगळे व्यवस्थित दाखवते, पण मी आता तुम्हाला दाखवते. तर हे दिवे किंवा समयीच्या खाली आपण हे ठेवायचं आणि त्याच्यावरती मग आपण याची समयी ठेवू शकता. हे पण अगदी त्यांनी मण्यांचं बारीक गुंफलेलं आहे, हे जॉईंट केलेले नाही आहेत, हे एकात एक मणी जॉईंट करून हे सगळं बनवलेलं आहे. आणि हे देखील क्रिएटिव्ह काम, किती बारीक काम असेल विचार करा. अगदीही थोडासा मणी इकडून तिकडे झाला की त्याचे डिझाईन चुकण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर सुंदर सुंदर हे दोन पाठवलेलं आहे बघा तुम्ही, त्यांनी असे दोन आता असे दाखवते मी तुम्हाला, नंतर मी तुम्हाला दाखवते डिटेलमध्ये. तर अशा पद्धतीचे हे दोन आपल्याला पाठवलेले आहेत आणि हे हळदी कुंकूचे करंडे आहेत. तर एकामध्ये तुम्ही हळद आणि एकामध्ये कुंकू असे दोन आहेत, हे वेगवेगळे आहेत
तर एकामध्ये हळद आणि एकामध्ये कुंकू, किंवा तुम्ही अजून त्यांच्याकडनं दोन पाहिजे असतील तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल तर अजून चार ऑर्डर करू शकता. म्हणजे तुम्ही हळद, कुंकू, तांदूळ किंवा अजून काही ठेवायचं असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता. आणि खूप सुंदर नाजूक असं दिसण्यासारखं आहे बघा, असं जर आपण ठेवलेलं असेल ना तर अगदी सुंदर असं दिसतं बघा, खूप सुंदर. त्याच्यानंतरची गोष्ट आहे, त्याच्यानंतर हे आहे चाफ्याचं फूल. तर इथे बघू शकता हे आहे चाफ्याचं फूल, अगदी तसंच दिसतंय बघा. आणि तुम्हाला असं दाखवते मी, हे आहे चाफ्याचं फूल, पिवळा कलर आणि हा त्याचा देठ, छान असं सुंदर असं नाजूकचं असं चाफ्याचं फूल आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे रिसीव्ह झालेलं आहे, तर हे बऱ्याच वेळा तुम्ही पण बघितलं असेल, हा आहे विडा, विड्याचं पान जे आपण म्हणतो विडा सुपारी, ही आहे सुंदर अशी सुपारी. याच्यामध्ये त्यांच्याकडे ज्या आपल्या सात सुपाऱ्या ज्या असतात, जे आपल्याला मंगलाष्टक जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा विधींसाठी ज्या लागतात, त्याच्यासाठी पण तुम्ही या वापरू शकता. किंवा तुमच्या लग्नासाठी तुम्हाला रुखवतामध्ये बऱ्याचशा वेळेस अशा छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी ठेवायच्या असतात त्याच्यासाठी पण आपण हे त्यांच्याकडनं ऑर्डर करू शकतो. आणि हे पान पण बघा आणि सुपारी पण बघा, अगदी सुरेख अशी दिसते बघा. आणि ही साईज म्हणाल ना तर अगदी छोटी अशी नाही, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघूनच कळेल की खूप सुंदर अशी मोठी अशी साईज आहे, त्याच्यामुळे अगदी छोटी अशी पण सुपारी ही दिसत नाही. तर त्याच्यानंतर अजून आता दुसऱ्या पार्सलमध्ये काय आहे ते बघूया आपण. तर याच्यामध्ये आहे ही रांगोळी आहे, आणि अशा पद्धतीच्या रांगोळ्या याचे वेगवेगळ्या प्रकारचे साईज येतात, वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स येतात. आता हे स्टारमध्ये आहे तर गोलमध्ये येतं, स्क्वेअरमध्ये येतं, आयताकृती येतं, अशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या या रांगोळ्या येतात. याची साईज छोटी, मोठी, मोठी तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही कस्टमाईज करून त्यांच्याकडनं ऑर्डर करून घेऊ शकता. याचे जे काही प्रोडक्ट्स डिटेल्स आहेत ते मी सगळे व्हिडिओच्या खाली तुमच्याबरोबर शेअर करेन. म्हणजे याच्या प्राईस किती आहेत, तुम्हाला ऑर्डर कशी करायची आहे, किंवा त्यांना कुठे कॉन्टॅक्ट करायचं आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे काही असतील ते मी तुम्हाला इन्स्टा आय डीवर तर देईन, म्हणजे इन्स्टा आय डी त्यांचा मी बाजूला रिफ्लेक्ट करेनच, पण व्हिडिओच्या खाली पण मी तुम्हाला त्यांचे इन्स्टा आय डीचे डिटेल्स देईन आणि याच्या सगळ्याच्या प्राईस रेंज पण देते. हे इथे बघू शकता अगदी सुरेख असे हे स्वस्तिक्स आहेत, तर याचा उपयोग तुम्ही ॲज अ रांगोळीचे डिझाईन्स किंवा त्याचबरोबर तुम्ही याच्याखाली दिव्यांखाली डेकोरेशनसाठी म्हणून पण हे वापरू शकता. किंवा स्वस्तिक हे शुभाचंच प्रतीक असतं, तुम्ही तुमच्या कुठल्याही शुभ ओकेजनसाठी जेव्हा कधी आपण रांगोळी काढतो तेव्हा याचा वापर तुम्ही अगदी खूप सुरेख असा करू शकता. आणि इथे बघाल तर माझ्या हातावर अगदी सुरेख असं दिसतंय बघा. याच्यामध्ये पण साईज छोट्या मोठ्या तुम्हाला त्यांच्याकडे अवेलेबल इझिली होतील. तर हे आपल्याला एक रिसीव्ह झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघाल तर हे आहे जास्वंदीचं फूल. तर हे जे गणपती बाप्पांसाठी प्रिय असतं आणि कधी कधी आपल्याला मिळत नाही आणि आपल्याला असं वाटतं की अरे हा काहीतरी तर बाप्पांसाठी हवंच आहे, तर असं हे जास्वंदीचं फूल, तर हे पण अगदी तसंच आहे. हे बघू शकता इथे छान दिसतंय बघा. आणि करायला गेल्या तर कितीतरी अशा गोष्टी असतात पण आपण कधी त्याचा विचार पण करत नाही की एवढ्या छान छान गोष्टी अशा पण खूप छान अशा क्रिएटिव्ह गोष्टी बनू देखील शकतात. त्याच्यानंतर एक सुंदर अशी गोष्ट आहे बघा, इथे आहेत लक्ष्मीची पावलं, जी मी तुम्हाला आता इथे दाखवते. मी तुम्हाला खाली व्हिडिओमध्ये झालं की एकदा सर्वात शेवटी पण सगळे प्रॉडक्ट्स मी दाखवतेच, पण इथे बघाल तुम्ही तर ही आहेत आपली, हे बघा अशा पद्धतीची ही पावलं आहेत. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला छोटी साईज, मोठी साईज असं सगळं अवेलेबल होईल त्यांच्याकडनं. आणि हे पेअर मध्ये येतं असं बघू शकता तुम्ही, असं तुम्हाला दिसेल इथे. अशी ही आपल्याला चार पावलं रिसीव्ह झालेली आहेत त्यांच्याकडनं. आणि ऑल ओव्हर त्या करतात डिलिव्हरी, तुम्ही त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करा, त्यांचं जे काही असेल शिपिंग चार्ज वगैरे फक्त एक्स्ट्रा असतील आणि बाकी जे काही असेल तर त्या ऑर्डर घेतात. ऑल ओव्हर मुंबई, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये त्या डिलिव्हरी करतात. त्याच्यानंतर ही आहेत फुलं आहेत ही, आणि ही पण तुम्हाला वेगवेगळ्या साईजेसमध्ये अशी फुलं बघायला मिळतील. तर हे बघता बघता मला असं वाटलं अरे मी ॲज अ इयरिंग्स म्हणून पण हे घालू शकते, तर खूप सुंदर असे दिसतात.
असं बघा ना, असं बघाल तर खूप सुंदर दिसत. याला ना मी विचार करते, एखादं जर मी हँगिंग लावलं ना तर खरंच हे वेगळ्या पद्धतीचे असे खूप सुंदर असे इयरिंग सारखे पण बनू शकतात. बघा कसं वाटतं, एखाद्या गोष्टीचा आपण किती छान पद्धतीने थोडासा विचार केला तर त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो आणि त्या देखील बनवू शकतात अशा पद्धतीचं अजून काहीच असं. तर ही आपल्याला छान क्यूट अशी फुलं रिसीव्ह झालेली आहेत. तर ताईंकडनं आपल्याला एवढ्या गोष्टी रिसीव्ह झाल्यात. हे फुलं आहेत, त्याच्यानंतर ही लक्ष्मीची पावलं आहेत, त्याच्यानंतर जास्वंदीचं फूल आहे, त्याच्यानंतर आहे चाफ्याचं फूल, त्याच्यानंतर आहे विडा आणि सुपारी म्हणजे हे पान आहे देठाचं आणि त्याच्याबरोबरची सुपारी. त्याचबरोबर आहे आपल्याला हे स्वस्तिक, त्याच्यानंतर आहे ही रांगोळी, त्याच्यानंतर आहे आपला करंडा, हळदी कुंकूचा करंडा, आणि हे आहेत दिव्यांखाली ठेवण्यासाठीची रांगोळी. तर अशा पद्धतीच्या वस्तू आता लग्नसराई चालू होते, आता जसे तुळशीचे लग्न लागतील तसेच लग्नाचे सीझन्स चालू होतील, तर तुम्हाला रुखवातामध्ये ठेवण्यासाठी जर अशा काही वस्तू हव्या असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरातल्या प्रत्येक शुभकार्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या काढतो, त्याच्यामध्ये पण आपण या गोष्टींचा वापर करून छान अशी अजून सुंदर अशा रांगोळ्यांचा वापर देखील करू शकतो. तुम्हाला बल्क ऑर्डरमध्ये जर त्यांना काही द्यायचे असतील तर त्या देखील तुम्ही त्यांना त्या ऍक्सेप्ट करतात. तुम्ही त्यांना इन्स्टाला कॉन्टॅक्ट करून किंवा मी त्यांचा जो फोन नंबर आहे जो त्यांनी शेअर केलेला आहे तो पण मी तुम्हाला डिस्प्लेवर देईन आणि तुम्ही तिथून त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आता मी व्हिडिओ एंड करायच्या आधी तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स एकदा व्यवस्थित डिटेलमध्ये दाखवते आणि त्याच्यानंतर ब्लॉग पुढे कंटिन्यू करते. तर इथे बघा, ही आहेत लक्ष्मीची पावलं आणि अगदी सुरेख दिसत आहेत बघा. आणि तुम्हाला नवरात्रीसाठी आणि दिवाळीसाठी जर हवी असतील तर नक्की ऑर्डर करा, खूप सुंदर दिसत आहेत बघा. इथे आपला आहे जे समईसाठी जे ठेवतो आपण त्यांच्यासाठी हे ठेवलेलं आहे. आणि हे जे फूल होतं मगास ते हे सुंदर असं फूल बघा इथे. त्याच्यानंतर इथे बघा स्वस्तिक पण अगदी सुंदर असं दिसतंय बघा. त्याच्यानंतर हे आहे गौरवी क्रिएशन्स, ज्यांनी आपल्याला हे पाठवलं आहे त्यांचा इन्स्टा आयडी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. त्याच्यानंतर हे आहे हळदी कुंकूचे करंडे, इथे आपण ठेवलं हे दुसरं स्वस्तिक. त्याच्यानंतर इथे आहे ही जास्वंदाचं फूल आणि चाफ्याचं फूल बघा. इथे आपला हा जो दुसरा करंडा होता तो इथे आपण हे साईडला ठेवलंय, परत जे दिव्यांच्या खाली ठेवायचं आहे ते. त्याच्यानंतर इथे आहे आपलं पान विडा, विडा सुपारी, आणि ही आहे आपली इथे रांगोळी सुंदर अशी. तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं कलेक्शन गौरवी क्रिएशनने आपल्याला पाठवलेलं आज तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेलं आहे. तर इथे जे तोरण आहे ते पण मी म्हटलं चला तुम्हाला जवळून दाखवते, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल कशा पद्धतीने वर्क केलेलं आहे, कशा पद्धतीने हे काम आहे. आणि बघू शकता अगदी सुंदर असं आहे आणि हे कुठेही निघणारं नाही आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे खाली गोंडे आहेत आणि याची शिलाई बघाल ना तर अगदी व्यवस्थित शिलाई केलेली आहे बघा. हेच तर एक वैशिष्ट्य असतं की जेव्हा आपण हे हँडमेड बनवून घेतो ना तेव्हा याच्यामध्ये कुठे प्रॉब्लेम नाहीत. आपण जेव्हा विकत घेतो ना ते इथेच ते बऱ्यापैकी ना कटिंगमध्येच निघालेलं असतं आणि नंतर आपण जेव्हा वापरलं एका वॉशमध्ये ना सगळं इथूनच सगळ्याचे थ्रेड थ्रेड निघत जातात. तर असं या पद्धतीमध्ये नाही होणार. इथे तुम्हाला हे जे हुक आहेत ते पण बघा अगदी व्यवस्थित दिलेत, म्हणजे याच्यात कितीही वजन तुम्ही जरी असेल म्हणजे मोठा खेळ असेल तरी अगदी व्यवस्थित राहतात. आणि पाठीमागे देखील व्यवस्थित असं एकदम त्यांनी हे करून दिलेलं आहे बघा. तर अशा पद्धतीने हे आहे पावलं आहेत, कमळ आहे, स्वस्तिक आहे, त्याचबरोबर इथे शुभ आहे आणि लाभ मागच्या साईडला आहे तो देखील मी तुम्हाला दाखवते बघा. आता हे दुसऱ्या साईडने बघा, मी चार करून दाखवले म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळेल. इथे हे लाभ आहे, ओम आहे, आणि हे तर तुम्ही बघा अगदी सुरेख, म्हणजे अगदी तसंच्या तसंच, अगदी जवळून आपण बघतो ना एखादी गोष्ट तशीच असल्यासारखी भावते. तर खूप सुंदर असं प्रिंट केलंय आणि ही ज्याच्या त्या प्रत्येकाच्या हातात अशा कला नसतात, प्रत्येकाच्या हातात एक वेगळी कला असते. त्यातलीच प्रीतीताईंकडे ही जी कला आहे जी त्यांनी आपल्याबरोबर शेअर केली आणि खरंच युनिक आहे. बाहेर आपल्याला हे सहजासहजी या वस्तू असे किंवा असे प्रॉडक्ट्स मिळणार नाहीत, हे आपल्याला असे कस्टमाइज करूनच घ्यावे लागतात. तर तशा पद्धतीचं हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर दोन्ही जे काही प्रोडक्ट आपल्याला रिसीव्ह झालेले प्रीती देशमुख यांच्याकडनं आणि गौरवी क्रिएशन यांच्याकडनं, तर दोघांचे डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिलेले आहेत आणि इन्स्टा आयडी पण त्यांचे दिलेले आहेत. तुम्ही दोघांनाही इन्स्टा आयडीवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि गौरवी क्रिएशनचा मोबाईल नंबर पण मी शेअर केलेला आहे. व्हिडिओच्या खाली पण मी कमेंटमध्ये पिंक करेन, म्हणजे तुम्हाला तिथून त्यांचे सगळे डिटेल्स मिळतील. आय होप तुम्हाला पण माझ्यासारखे प्रोडक्ट्स खूप आवडले असतील आणि येणाऱ्या ज्या काही फंक्शन्स असतील किंवा ज्या काही आपले शुभ क्षण्स असतात किंवा एखादं ओकेशन असेल, आपण जसं पार्टी आणि सगळ्यासाठी आपण खूप प्रिपरेशन करत असतो, तसंच वेगवेगळे सण आपल्या घरात येत असतो, त्याच्यासाठी पण आपण बऱ्याचशा गोष्टी, नवनवीन गोष्टी आणि युनिक अशा काहीतरी गोष्टी शोधत असतो, तर तशा वेळेस या दोन्ही ज्या आपल्या मैत्रिणी आहेत गौरवी क्रिएशन्स आणि प्रीती देशमुख, या दोन्हींच्या आयडीवरनं आपल्याला जे काही प्रोडक्ट्स रिसीव्ह झालेले आहेत ते खरंच खूप सुंदर आणि अगदी युनिक असे आहेत. प्रत्येकाने म्हणजे दोघींची कला त्यांच्या त्यांच्या ठिकाणी अगदी उभारून, म्हणजे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातली ती खूप छान अशी कला आहे जी ज्यांनी त्यांची इंडिव्हिज्युअलिटी त्याच्यातनं खूप छान अशी प्रेझेंट केली आहे त्यांच्या या दोन्ही क्रिएशन्समधनं. तर आय होप तुम्ही त्यांना देखील सपोर्ट कराल. तुमचे काही जर काही डिटेल्स, म्हणजे तुमच्याकडनं काही जर तुम्हाला इन्स्टा आयडीवर काही म्हणजे काही प्रॉब्लेम्स येत असतील, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकत नसाल, तर आपल्या व्हिडिओखाली त्यांना कमेंट करा. दोन्ही जे आहेत ते तुम्हाला या आपल्या व्हिडिओखाली देखील आन्सर करतील. तर काही जणांचा बऱ्याच वेळा प्रश्न असतो की आमच्याकडे इन्स्टा आयडी अवेलेबल नाहीये, कारण आमच्याकडे इन्स्टा अकाउंट नाहीये, तर आम्ही कुठे कॉन्टॅक्ट करावा? तर तुम्ही माझ्याच व्हिडिओखाली त्यांना कमेंट करा, तर त्या तुम्हाला नक्की आन्सर करतील. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका. म्हणजे याचा हा जो व्हिडिओ आहे तो आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या दोन्ही मैत्रिणींना त्यांचा खूप सारखा, म्हणजे त्यांना देखील उपयोग होईल त्या सगळ्याचा. चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.